आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, व्हेरिएशन झालं की त्याचे दोन परिणाम होतात. इथे मी शब्द वापरलाय, काय वापरलाय, वरती सिलेक्शन प्रेशर इंडिपेंडंट आणि खाली काय म्हणलंय, सिलेक्शन प्रेशर डिपेंडंट. आता माझ्या डोळ्याचा रंग काय आहे यांनी माझ्या एकूण जगण्यावरती फरक पडतो का? डोळ्याचा रंग माझा काळा असेल, अगदी काळा भोर असेल किंवा ब्राऊन असेल किंवा ग्रे असेल किंवा ब्लू असेल, कोणताही रंग असू शकतो, यांनी माझ्या एकूण जगण्यामध्ये दिसतं म्हणजे काय निळ्या डोळ्यावाल्यांना दिसतात कमी असं होतं का? त्यांनाही तेवढं दिसतं, मलाही तेवढंच दिसतं, समजते सगळ्यांना. पण त्यांनी एकूण माझ्या जगण्यावरती परिणाम होतो का? नाही. पण त्यांनी एकूण डायव्हर्सिटी तयार व्हायला हे होते. आणखीन बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांचे कान बघा, ते सगळे इथे चिकटलेले असतात का? काही जणांचे चिकटलेले असतात, काही जणांचे चिकटलेले नसतात, काही जणांचे एकदम थोडे बाहेर आलेले असतात, काही जणांचे करून बघा. त्यानंतर तुम्ही जर का असे म्हणजे असं एकदम तुम्ही हात असे आणले आणि असे दोन म्हणजे असं एकदम हे केलं म्हणजे असं एकदम असं पकडलं, तुमचा डावा अंगठावरती येतो का उजवा अंगठावरती येतो यांनी फरक पडतो. तुमच्या पायाची जी बोट आहे त्या बोटांमध्ये तुमचं दुसरं अंगठ्याचा शेजारचा बोट आहे हे अंगठ्यापेक्षा मोठं आहे का छोटं आहे हे बघून हे बघा. हे यांनी का तुमचा म्हणजे उदाहरणार्थ अंगठ्याचा शेजारचा बोट एकदम मोठा आहे म्हणून मला पळताना वेग माझा कमी होतो असं होतं का? तर ह्याचा काही एकूण याच्यावरती परिणाम होत नाही, त्यांनी जगातली डायव्हर्सिटी वाढते अशा ज्या गोष्टी असतात त्याला म्हणतात सिलेक्शन प्रेशर इंडिपेंडंट. येते लक्षात? पण काही गोष्टी ज्या असतात त्या सिलेक्शन प्रेशर डिपेंडंट असतात. म्हणजे झाडाची हाईट आहे ती जर का कमी जास्त वाढली तर झाडाच्या जगण्याचा जगण्यावरती परिणाम होणार आहे का नाही होणार आहे? म्हणजे एखादं झाड जर का छोटंच वाढलं आणि ते जर का उदाहरणार्थ समजा एखाद्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये झाड वाढत आहे आणि सगळी मोठी बाकीची झाडं वाढली तर या झाडाला सूर्यप्रकाश मिळणार आहे का? मग त्याची हाईट वाढल्याशिवाय ते तिथे सर्वाईव्ह होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे झाडाची हाईट वाढणं हे त्याच्या एकूण जगण्यासाठी आवश्यक आहे. उलट आणखीन बघायला गेलं, समजा एखादं झाड आहे की एकदम छोटं आहे पण ते छान तिथे राहू शकतं, मोठ्या झाडावरती माकडं येऊन पडतील किंवा आणखीन काहीतरी पक्षी येऊन हे करतील आणि ते सगळं खातील. म्हणजे जितकं मोठं झाड असेल तितकं कदाचित ते काय उन्मळून पडण्याचा चान्स जास्त. असं वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी व्हाव्या लागतात. पोलर बेअर विश्ववृत्तावर जगेल का रे? समजतं मी काय बोलतोय? जे आर्टिक प्रदेशांमध्ये राहणारं जे बेअर आहे त्याच्या अंगावरती प्रचंड त्याची जाड कातळी झालेली आहे, ते विश्ववृत्तामध्ये आलं तर जगेल का ते? त्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या त्या पद्धतीनं जगणारे प्राणी ते अडॅप्ट करतात किंवा ते बदलून घेतात आणि तिथेच ते टिकतात. माणूस आपल्याला माणूस म्हणून आपण एकदम ध्रुवावर जगू शकतो का? मी नुसतं माणसाला जाऊन म्हणलं असं आत्ता आहे त्या कपड्यांशी जा उत्तर ध्रुवावर जाऊन राहता जगेन का मी 5 मिनिटं तरी? नाही. मी जर का तिथे खूप मोठे लोकरीचे वेगळ्या पद्धतीचे कपडे घातले तर जगेल. माणसाने काय केलंय? बुद्धीने काहीतरी वेगळं केलेलं आहे. येतं लक्षात? तो स्वतःहून शरीर त्याचं जगू शकतं का? माणूस पाण्यात जगू शकतो का? मारली एक उडी आणि समुद्रात घेतो आणि 10-15 दिवस खालीच राहिलो वगैरे असं काही होऊ शकत नाही. आपण काय करू? आपण पाणबुडीत राहू, आपण काहीतरी सूट घालू आणि मग आपण ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन चालायला लागेल की नाही? येतं लक्षात? सो ह्या सगळ्या ज्या आहेत, आता उदाहरणार्थ पॉइझन असेल सापाकडे, ज्या सापाकडे पॉइझन असेल तो जगण्याचा चान्स जास्त, तो त्या मारू शकत असेल वगैरे वगैरे. कॅनाइन साईज म्हणजे माझे सुळे जितके मोठे तितकं मी चांगलं भक्ष्य पकडू शकतो वगैरे वगैरे. समजतंय? हे सगळे कशाशी संबंधित आहेत? तर काय काय त्यामुळे माझ्या जगण्याच्या शक्यतेवरती सकारात्मक नकारात्मक परिणाम होणार आहे. म्हणजे जगण्याची शक्यता वाढणार आहे किंवा कमी होणार आहे असे घटक आहे. येते लक्षात मी काय बोलतोय ते? आता त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आता काय काय बोललो तर असं जे चूक होते त्याला म्युटेशन म्हणतात. डीएनएच्या याच्यामध्ये जी मगाशी मी बोललो ना की चूक होते त्याला म्युटेशन म्हणतात. असे त्यामुळे जे बदल होतात त्याला व्हेरिएशन म्हणतात. आणि असं व्हेरिएशन झाल्यामुळे प्राण्याच्या जगण्याची शक्यता कमी होते किंवा वाढते त्याला नॅचरल रिजेक्शन म्हणतात. आपल्याला नॉर्मली शब्द शिकवला जातो नॅचरल सिलेक्शन, पण तो मला थोडासा चुकीचा शब्द वाटतो. तुम्हाला नॅचरल रिजेक्शन असं म्हणलं पाहिजे कारण तुम्ही भारी नाही आहात, दुसरे तुमच्यापेक्षा भारी नाही आहेत म्हणून तुम्ही जगता, एवढंच त्याच्यामध्ये अर्थ असतो. येतं लक्षात? त्यामुळे त्याला मी नॅचरल रिजेक्शन म्हणतो. आणि मग आपण थोडस बिहेवियर आणि या उरलेल्या 3 गोष्टींकडे जाणार आहोत. मग हे जे नॅचरल रिजेक्शन आहे ते आपल्याला कुठे कुठे दिसतं त्याच्याबद्दल आपण थोडस बघूया. आपण एकतर आता डोळ्याचं पाहिलं, मी डोळ्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो, ते कळलं असेल तुम्हाला. ज्या माणसाला ज्या प्राण्याला डोळा आहे त्या तो प्राणी जगण्याचा चान्स जास्त आहे. समजतंय सगळ्यांना? थोडस विंग्सचा नंतर बोलू. कुत्री, हे सुद्धा कुत्र्यांचे एवढे प्रकार आहेत. हे पुडल, हा मोठा जो आहे तो ग्रेट डेन, तर कुत्री सेम आहे बरं का?
पण यामध्ये एवढं व्हेरिएशन कसं आलं येतं लक्षात. तुम्ही जर का त्याच्यामध्ये आणि हा हा काय आहे मधला हा लांडगा आहे. लांडगा का ठेवलाय मी तिथे, कारण पूर्वी माणसांनी लांडग्यापासून कुत्री तयार केलेली आहे. लांडग्याला पाळण्यापासून सुरुवात केली आणि मग कोणीतरी लागतं ना मग लांडग्या जे काही लांडगे कॅप्टिव्हिटी मध्ये ब्रीड केले त्यांची पुनरुत्पादन घडवून आणलं, प्रजोत्पादन घडवून आणलं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ती लांडग्यांपासून कुत्री तयार झाली. आपल्या आपण तयार केलेली आहेत, कुत्री हा नॅचरल फिनॉमिनन नाही आहे, तो आपण तयार केलेला फिनॉमिनन आहे, येते लक्षात. आणि त्यांनी त्याच्यापासून मग आपल्याला ज्यांना सौंदर्य स्पर्धेमध्ये कुत्र उतरवायचं तर त्यातल्या काय करतील, सुंदर कुत्र्यांचाच क्रॉस घडवतील, मग आणखीन त्यांचं अपत्य आणखीन सुंदर होत जाईल. असं करत 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 युरोपमध्ये कुत्र्यांचा जे मालक असतात त्यांच्याकडे फार हिस्ट्री असते, कुठल्या कुठल्या पहिल्या कुत्रीपासून त्यांनी ते कुत्र बनवलं, फार हिस्ट्री लिहिलेली असते. सगळे घोड्यांच्या बाबतीत पण असंच असतं, एकदम तगडा घोडा कसा तयार करायचा, जर आधीचे त्याचे आई वडील तगडे असतील तर तो घोडा तगडा होणार आहे, मग असे तगडे घोडे शोधायचे, त्यांचा क्रॉस घडवून आणायचा आणि मग ते हे करायचं. असं आपण सुद्धा त्या गोष्टीचं सिलेक्शन करत असतो. तुम्हाला सिलेक्शनची एक गंमतशीर प्रक्रिया मी आता दाखवणार आहे. इथं काय केलेलं आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारचे हे आपले अॅनिमल्स आहेत बरं का, आणि आता मी काय करणार आहे, मला याच्यातला कोणता आवडतो, समजा मला हा डावीकडचा आवडला तर मी त्याला सिलेक्ट करणार, लगेच त्याच्यासारखे रिप्रोडक्शन होतं. आता मी समजा साईज छोटा करायला लागलो, मुद्दा म्हणजे छोट्या साईजचा आहे ते मी निवडत जातो, मी ठरवून करतो बरं का मला छोटा साईज वाले पाहिजे, येते लक्षात. मी मुद्दा म्हणून छोट्या साईज निवडतोय, सगळ्यांना कळतंय ना मी काय करतोय ते. आता हा आणखीन छोटा साईज होणार आहे, इथे लक्षात. आपण ओरिजिनल तशापासून सुरुवात केली होती आणि त्याच्यातलं मी निवडत त्याचं हे करत गेलेलो आहे, त्याला बायोमॉर्फ म्हणतात. म्हणजे थोडस ट्रायंगल वापरून काहीतरी आकार तयार करायचा आणि त्या आकाराचं रिप्रोडक्शन करायचं, असं थोडक्यात त्याची गंमत आहे सगळे. हा बायोमॉर्फ म्हणून आहे. आता मी याच्यामध्ये आता मी सिलेक्ट करतोय याच्याऐवजी काहीतरी वेगळा प्रेसर असू शकतो, माझ्याऐवजी हा सिलेक्ट करेल, याच्याऐवजी हे सिलेक्ट करेल, त्याच्याऐवजी कोणीतरी आणखीन सिलेक्ट करेल, म्हणजे काय बदललं तर एन्व्हायरमेंट बदललं. मी काय बोलतोय कळतंय सगळ्यांना, आणि जसं एन्व्हायरमेंट बदलेल तसं वेगळा प्राणी सर्वाईव्ह होण्याचे चान्स वाढणार आहे. आलं लक्षात मी काय बोललो ते, येते लक्षात. असं सगळं ह्या सगळ्या आपल्या सजीवांचा एकूण सगळ्या गोष्टीमध्ये घडत गेलेलं आहे.